इयत्ता दुसरी विषय गणित पाठ 31 लांबी मोजूया. लांबी मोजणे. मुलांनो, आज आपण एखादे अंतर मोजायचे असल्यास ते कसे मोजणार ते पाहू. हा आपल्या वर्गातील दरवाजा आहे आणि हा फळा आहे. त्यामधील अंतर किती आहे हे मला समजून घ्यायचे आहे. तर काय करावे लागेल? संजू सांग, हे अंतर मोजण्यासाठी तू काय करशील? बाई, हे अंतर मी पट्टीने किंवा दोरीने मोजेन. अगदी बरोबर, तू हाताच्या वितीने किंवा पावलांनीही हे अंतर मोजू शकतोस. आता हे पहा चित्र. या चित्रामध्ये एक कपाट दाखवले आहे आणि समोर दरवाजा आहे आणि या दोघांमध्ये रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेत यशला त्याच्या अभ्यासाचे टेबल बसवायचे आहे, म्हणून त्याने त्या जागेची लांबी छोट्या काठीने मोजली. तर ती 4 काठ्या आणि त्यापेक्षा थोडी जास्त भरली. हीच काठी घेऊन तो बाजारात टेबल आणण्यासाठी गेला, तर तिथे दुकानात अशी वेगवेगळ्या आकारांची टेबले होती. कोणाचे माप 2 काठ्या होतील इतके होते, कोणाचे 3 काठ्यां इतके, कोणाचे 4 काठ्यां इतके, तर कोणाचे 5 काठ्यां इतके होते. मग सांगा, यशला घरामध्ये ज्या जागेत टेबल ठेवायचे आहे त्यासाठी यातील कोणते टेबल योग्य असेल? बाई, यापैकी 2, 3 किंवा 4 काठ्यांचे माप असलेली टेबले चालतील. बरोबर, ही सर्व टेबले चालतील, मात्र 5 काठ्यांचे टेबल चालणार नाही, कारण त्या जागेची लांबी 4 पूर्ण आणि अर्धी काठी इतकी आहे. त्यामुळे 5 काठ्यांचे टेबल त्या जागेत मावणारच नाही. समजा आपल्या वर्गाच्या दरवाजाला तोरण लावायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला फुलांचे हार बनवायचे आहेत. रमा, इकडे ये आणि तुझ्या हाताच्या वितीने मोज हा दरवाजा किती रुंद आहे ते पहा. रमाच्या हाताच्या 10 वितीन इतका दरवाजा रुंद आहे. पण मी हार बनवण्यासाठी दोरा रमाच्या 2 विती जास्त म्हणजे 12 विती इतका कापून घेते. सांगा बरं, असं मी का करते आहे? नाही माहीत, बरं मीच सांगते. पहा, दरवाजाची रुंदी 10 वीत आहे आणि जर मी तेवढाच दोरा घेतला तर मला हार खिळ्याला बांधायला दोराच उरणार नाही. म्हणून हार करताना 1 वीत जागा सुरुवातीला आणि 1 वीत जागा शेवटी सोडून हार तयार करेन, म्हणजे हा उरलेला दोरा गाठ बांधण्यासाठी उपयोगी होईल. शिवाय दोरा थोडा जास्त असला की तोरणही मध्ये थोडे सैलसर किंवा लोंबणारे बांधता येते. समजले? हो बाई, समजलं. मग तुम्ही तुमच्या घरातील वेगवेगळ्या दारांचे किंवा खिडक्यांचे तोरण बांधण्यासाठी दोरीचे माप घ्या आणि तोरणे तयार करा.